पहिलाच प्रश्न. 2023 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा असतील, आता चर्चा नाही आहे, ते खरंच होणार आहे. अजितदादांबाबतीतल्या चर्चा बऱ्यापैकी खऱ्या ठरतात राजकीय, त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की दादा महाराष्ट्राचं नेतृत्व करतील आणि त्यांनी ते करावं आणि ही जनतेची इच्छा आहे, त्यामुळे जनतेचा आशीर्वाद असला तर होऊ शकतं. पण एकनाथ शिंदे सध्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्यांचं भवितव्य काय मग? नाही, ते मुख्यमंत्री आहेतच ना, त्यांना कुठं नाकारतो आहे आम्ही. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा जो निकाल येईल त्या निकालानंतर ठरवूया. सध्या तर एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत, पण आम्हाला वाटतं की दादांनी पण मुख्यमंत्री असावं. माझा कार्यकर्ता म्हणून ती भावना आहे. दादा असतील, हे पांडुरंगाच्या मी साकळं घातलं आहे की कार्तिकी एकादशीची महापूजा दादा मुख्यमंत्री म्हणून करावेत आणि ते होईल. विधानसभा अध्यक्षाचा निकाल लागल्यावर बदल होईल असं म्हणतात, म्हणजे अपात्र होतील जे 16 आमदार आहेत किंवा त्यानंतर जे बाकीचे 24 आमदार जे आहेत 39 आमदार? कायदेशीर बाबीबद्दल मी बोलू शकत नाही, माझा कायद्याचा अभ्यास नाही, पण मला एवढं माहीत आहे की अपात्र होतील की करण्याचा अधिकार सर्व नार्वेकर साहेबांना आहे, तो विधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे आहे. त्याच्यामुळे जर असं काही सत्ता समीकरण उभं राहिलं तर आगे आगे देखो अब क्या होता है, तर त्याच्यावर ते डिपेंड आहे. मी त्यावर काही भाष्य करावं एवढा मी कायद्याचा अभ्यासक नक्कीच नाही. दादा CM होतील असं तुम्ही म्हणताय, पण त्याच CM बदलला शिंदेगडाचा पाठिंबा असेल मग? आता तो असेल की नाही मला माहीत नाही, दादा CM होतील एवढं मात्र माहीत आहे. बरं, शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांचे फोटो वापरू नयेत, ते स्वतः अजूनही आहेत आणि त्यांनी फोटो वापरू नये असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे, कसं पाहताय एकंदर? शरद पवार साहेब हे सर्वांचे आमचे बाप आहेत, त्याच्यामुळे बापाने जरी म्हटलं असेल की खबरदार माझा फोटो लावायचा नाही घरात, मुलं लावतच असतात, त्याच्यामुळे आम्ही लावलं तर काय आम्हाला साहेब मारणार नाहीत किंवा फटके देणार नाहीत. साहेबांनी साहेबाची व्यक्त केली भावना, पण आम्ही शेवटी साहेबांना आदर्श ठेवूनच, ते आमचे दैवत आहेत. फोटो त्यांचे होर्डिंगवर नाही लावले तर हृदयात तर आहेत ना साहेब, प्रत्येकाच्या हृदयात आहेत, ते कोणी काढू शकत नाही. त्याच्यामुळे वडिलांनी बापांनी जरी म्हटलं असेल की अजिबात फोटो लावू नका, शेवटी मुलं काही ऐकणार नाहीत, मुलं बापाला पुढं घेऊनच जाणार. म्हणजे बापाचा एक प्रत्येक शब्द बापाचे ऐकायचेच असतात असं नाही, काही शब्द ऐकायचे पण नसतात, त्यातला हा एक. आणखीन एक दावा समोर येतोय ज्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की जेव्हा शिंदेनी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं त्याच दरम्यान एक राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर आली होती, मात्र शरद पवार यांनी मान्यता दिली नाही म्हणून संपूर्ण हा गट फुटण्याचा थांबला. ही मुलाखत मला वाटते आमचे वरिष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी दिलेली आहे आणि माझ्यापेक्षा ते याबाबतीत अधिक सांगू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचं म्हणणं असं होतं की सत्तेसोबत आपण असलं पाहिजे जेणेकरून मतदारसंघामध्ये आपल्याला विकास कामं करता येतील, आणि तो जो पार्ट होता त्या पार्टचा मी पण साक्षीदार आहे की प्रत्येक आमदार येऊन दादांना भेटायचे. आता दादांनी जे केलं ते आमदारांना विश्वासात घेऊनच केलं आहे. आज काही अलीकडे एक दोन लोक म्हणत असतील की आम्हाला विश्वासात घेतलं नाही, असं नाही होत. सर्वांशी चर्चा केली दादांनी, सर्वांना बोलावलंय, सर्वांना बसवलंय की आपल्याला विकास निधी पाहिजे, विकास कामं करायची आहेत, पुढं मतदारसंघात तुम्हाला लोकांना फेस करायचं आहे. त्याच्यामुळे दादांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय प्रत्येक आमदारांनी हा निर्णय दादांनी घ्यावा अशी इच्छा होती, ती दादांची इच्छा सगळ्यांनी पूर्ण केली, म्हणजे सगळ्यांची इच्छा दादांनी पूर्ण केली. पुन्हा तोच आणि शेवटचा प्रश्न, दादा मुख्यमंत्री याच वर्षी होतील असं तुम्हाला ठाम विश्वास आहे? ठाम विश्वास आहे, याच वर्षी 2023 2023 ठाम विश्वास आहे, ठासून आहे, ठासून. ओके, धन्यवाद. तर एकंदर अजित पवार राज्याचे याच वर्षी 2023 मुख्यमंत्री होणार असा विश्वास अमोल मिटकर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन विक्रमसह भूषण शिंदे, SAM TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.